आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत 108 रुग्णवाहिकेला दे धक्का. इचलकरंजी शहरातील IGM हॉस्पिटल मध्ये पेशंटला नेत असताना BVG कंपनीच्या 108 रुग्णवाहिका रुग्णांच्या नातेवाईक डॉक्टर यांनी गाडी ढकलत सुरू केली. या दे धक्क्यामुळे शहरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी राज्य सरकारने BVG या कंपनीद्वारे 108 रुग्णवाहिका शहरी गावोगावी हॉस्पिटलमध्ये देण्यात आली आहे. 108 रुग्णवाहिका सुसज्ज अवस्थेत रुग्णांना सेवा देण्यासाठी करण्यात आली आहे. BVG कंपनीद्वारे या रुग्णवाहिका संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. या 108 रुग्णवाहिकांमध्ये एक डॉक्टर कंपाऊंडर असा स्टाफ असतो. एखाद्या रुग्णावर त्वरित उपचार व्हावेत यासाठी या रुग्णवाहिकेमध्ये उपचाराचं साहित्य असतं. इचलकरंजी शहरातील IGM हॉस्पिटलमध्ये एक रुग्णास 108 रुग्णवाहिकांमधून जात असताना या रुग्णवाहिकेला डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांनी गाडी ढकलत चालू केली. यावेळी रुग्णवाहिकेत एक सिरियस पेशंट होता. पेशंटला नेत असताना रुग्णवाहिकेला दे धक्का दिल्यामुळे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने BVG कंपनीद्वारे 108 रुग्णवाहिका संपूर्ण राज्यामध्ये पोहोचण्याचं काम कंपनीनं केलं आहे. या कंपनीला दरमहा एका गाडीला राज्य शासन 2.5 लाख रुपये इतकं देत असतं. पण काही ठिकाणी या रुग्णवाहिकांना दुरुस्त असल्यामुळे याचा फटका रुग्णांना बसत आहे. रुग्णवाहिकावरील ड्रायव्हर डॉक्टर गाडी नादुरुस्त असल्याचं BVG कंपनीला कळवलं सुद्धा आहे. याकडे मात्र कंपनी दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे याचा फटका डॉक्टर रुग्ण व नातेवाईकांना बसत आहे. गाडीला धक्का देत असल्यामुळे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 108 रुग्णवाहिका आतापर्यंत लाखो नागरिकांचा जीव वाचवले आहे. पण काही अडमुटे BVG अधिकाऱ्यांमुळे वेळेवर काम होत नसल्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.